विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक यांची वाहतुकीची समस्या विचारात घेऊन शुक्रवारी तक्का वार्ड क्रमांक 9 मध्ये माजी नगरसेवक सुनील बहिरा यांच्या प्रयत्नातून नागरिकांसाठी बस थांब्याचं निर्माण करण्यात आलंय. पनवेलच्या तक्का वॉर्ड नंबर 9 मध्ये माजी नगरसेवक सुनील बहिरा यांच्या प्रयत्नातून शाळेचे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बस थांबा बांधण्यात आला. सुनील बहिरा यांच्या वतीनं करण्यात आलेल्या कार्याचं नागरिकांनी कौतुक केलं. मात्र पनवेल नगरपालिकेच्या वतीनं जी तोडक कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये जाणून बुजून हा बस थांबा तोडण्यात आल्याचा आरोप सुनील बहिरा यांनी केलाय. प्रभाग क्रमांक 9 मध्ये 15 ते 20 वर्षापासून इथे विद्यार्थ्यांसाठी आणि वृद्धांसाठी जे बसथांबे होते ते पनवेल नगरपालिकेच्या सत्तेमध्ये असणारे मुजोर भाजपा सत्ताधारी यांनी हेतुपुरस्सर हे बसथांबे काढले होते आणि येथील जनतेची निराशा आणि गैरसोय केली होती. गेले 2 महिन्यापासून या सत्ताधाऱ्यांनी हेतुपुरस्सर मी बांधलेले बसथांबे काढून टाकले. मात्र यांचे बसथांबे पनवेल शहरामध्ये तसेच ठेवण्यात आले. अशा प्रकारचा राजकारण घराण्याने या सत्ताधारींनी नगरपालिकेत चालवलं आहे. लोकांची इथे गैरसोय होऊ नये, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी ते बसथांबे उभे केलेले आहेत आणि प्रत्येक सोसायटी समोर शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी वृद्धांसाठी बसण्याकरिता बेंचेस टाकलेले आहेत. हे करत असताना आम्ही मंडळी नगरपालिकेचा एक पैसा खर्च न करता सो खर्चातून ही कामं जनतेसाठी करत असतो आणि गेले 20 वर्षे इथली जनता आम्हाला निवडून देतोय आणि त्यांच्यासाठीच आम्ही हे कार्य करत असतो. परंतु नगरपालिकेत बसलेले सत्ताधारी यांना हे भगवत नाही म्हणून हेतुपुरस्सर या मंडळीने विद्यार्थ्यांसाठी बांधलेले वृद्धांसाठी बांधलेले बस थांबे हे तोडून टाकलेले आहेत. असं कपट राजकारणी हे सत्ताधारी या नगरपालिकेत बसून करत होते. यांचा शेवटी आज शेवट झालेला आहे. सत्ताधारी आता घरी बसतील यात शंका नाही. पनवेल नगरपालिकेची मुदत संपलेली आहे आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार आज पनवेल नगरपालिका महानगरपालिकेमध्ये रुपांतर झालेलं आहे आणि या सत्ताधाऱ्यांना आता घरी बसल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आजपासून यांची मुदत संपलेली आहे. आता घरी बसायला त्यांना जागा मिळतोय की नाही असे मला शाश्वती वाटते. हा बस थांबा तोडल्यामुळे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागायचा. मात्र नागरिकांची हीच समस्या विचारात घेऊन सुनील बहिरा यांनी पुन्हा एकदा हा बस थांबा नव्यानं उभारला.